अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं जे जे रुग्णालयामध्ये पोस्टमार्टम पूर्ण, मृतदेह घेऊन मुंब्रा पोलीस कळव्यामध्ये दाखल, तर पोलिसांकडून एन्काउंटर झालेल्या ठिकाणाचा पंचनामा. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास नवी मुंबई सीआयडी कडून सुरू, मुंब्रा पोलीस ठाणं तसंच घटनास्थळाची पथकाकडून पाहणी. अक्षय शिंदेने काही खुलासे केलेत, संजय राऊतांचं वक्तव्य, खुलासे समोर येऊ नयेत म्हणून एन्काउंटर केला का, राऊतांचा संतप्त सवाल. प्रत्येक बूथवर 10% मतं वाढवा, नागपूरमधील बैठकीमध्ये अमित शहांच्या भाजप पदाधिकाऱ्यांना सूचना. नेतेही कार्यकर्ते आहेत हे लक्षात ठेवा, कार्यकर्त्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, दिल्या कानपिचक्या. महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती, भाजप 150 ते 155 जागा लढण्यावर ठाम, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला 130 ते 135 जागा सोडण्यास भाजप तयार असल्याची सूत्रांची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आशिष शेलारन विरोधात प्रिया दत्त सामना रंगण्याची शक्यता, प्रिया दत्त वांद्रे पश्चिम मधून लढण्याची चर्चा. आणि राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, विदर्भ मराठवाडा आणि कोकणाला पावसाचा अलर्ट.